नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील समेळ आपल्या सर्वांचं मराठी बोलीवरती हार्दिक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे मराठी बोलीच्या नवीन उपक्रमाविषयी. भारतातील सर्वात मोठे जर उद्योग बघितले तर या उद्योगांमध्ये एक असा उद्योग आहे जो आपल्याला छोट्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळीकडेच दिसतो, जो तुम्ही आम्ही कोणीही कधीही सुरू करू शकतो. आणि काही याच्यात खूप मोठे होतात तर काही चांगला बिझनेस करतात, पण हा बिझनेस बंद झालेला खूप कमी आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट देखील कमी असते. हा बिझनेस आहे तुमच्या ज्ञानाचा बिझनेस, म्हणजेच कोचिंग क्लासेसचा बिझनेस. क्लासेस म्हणजेच क्लासेस हा असा भाग आहे जो तुमच्या माझ्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधीतरी आलेलाच असतो. तुम्ही मी किंवा प्रत्येकाने एक तरी क्लास आपल्या आयुष्यात लावलेलाच असतो. शाळामध्ये घ्या, कॉलेजमध्ये घ्या, नंतर मेडिकल इंजिनिअरिंग, इथे आपण वेगवेगळ्या विषयांसाठी क्लासेस लावतो. त्याच्यानंतर संगीताचा क्लास लावतो, वेगवेगळे म्हणजे ज्याला चित्रकलेची आवड असते तो चित्रकलेचा क्लास लावतो. जे आपल्या आवडीप्रमाणे आपले छंदांचे आपण क्लासेस लावतो प्रत्येक ठिकाणी. क्लासेस ज्याला अॅनिमेशन आवडतो तो अॅनिमेशनचा, कधी कोणी सॉफ्टवेअरचा, असे वेगवेगळे क्लासेस आपण आपल्या आयुष्यात लावत असतो. यासाठी भरमसाठ फी देखील मोजतो. पण समजा तुम्हाला तुमच्या आवडीचा क्लास किंवा ज्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे, ज्याच्यातून तुमचं आयुष्य बदलणार आहे, असा एखादा क्लास मोफत मिळाला तर, तुम्हाला पैसे मिळवून देणारा क्लास तुम्हाला मोफत मिळालं तर कशी वाटली कल्पना? तर हाच उपक्रम आहे मराठी बोलीचा. मराठीमध्ये शिका आणि मराठीमध्ये शिकवा. पाश्चिमात्य देशातील एखाद्या लहान मुलांनी एखादं सॉफ्टवेअर विकसित केलेलं तुम्ही ऐकलं असेल, किंवा त्यांनी एखादी वेबसाईट बनवली, एखादी स्वतःची कंपनी सुरू केली, अशा गोष्टी आपण अनेकदा ऐकतो. पण हे त्यांच्या देशातील मुलांना शक्य होतं, पण आपल्या देशातील मुलांना का नाही? त्याच्यात एक मोठं कारण आहे. आपल्या देशामध्ये जी जास्त लोकसंख्या आहे अशी जी विद्यार्थी शिकतात ते मराठी भाषेत शिकतात. म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्राचं बोलतो मी, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत शिकलं जातं जास्तीत जास्त विद्यार्थी. आता खूप लोक इंग्लिश मिडियमला जात आहेत, पण तरी मराठी भाषेत शिकणारे विद्यार्थी खूप जास्त आहेत. तर हे लोक जेव्हा इंग्लिशशी परिचित होतात तोपर्यंत त्यांचा बराचसा वेळ गेलेला असतो, आणि इंग्लिश पूर्ण शिकण्यासाठी त्यांना जो वेळ लागतो त्या काळात ते बाकीच्या काही सोप्या गोष्टी शिकू शकतात. सॉफ्टवेअर बनवणं किंवा एखादी वेबसाईट बनवणं हे खूप काही अवघड काम नाही आहे. जर तुमचा एखादा बिझनेस असेल तर तुम्हाला माहित असेल, तुम्ही एखादी वेबसाईट बनवाल जर दिली तर डेव्हलपर तुमच्याकडे भरमसाठ फी मागतो आणि तुम्हाला ती द्यावी लागते. कारण त्या वेबसाईट बनवण्यासाठी किती मेहनत आहे हे तुम्हाला माहितीच नसतं, किंवा ही वेबसाईट बनवणं किती सोपं आहे हे देखील तुम्हाला माहीत नसतं. त्यासाठी तुम्ही तो डेव्हलपर सांगेल तशी फी त्याला देता. पण समजा याची माहिती तुम्हाला असेल तर, एखादी छोटी वेबसाईट तुम्ही स्वतः बनवली तर, तुमचं एखादं दुकान आहे तर तुम्ही त्या दुकानाची वेबसाईट बनवायला एका डेव्हलपरला देता, तर ती एवढी सोपी आहे की तुम्ही देखील बनवू शकता. मराठीमध्ये शिका आणि मराठीमध्ये शिकवा या उपक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत उद्यापासून. तर या उपक्रमामध्ये सर्वप्रथम आपण शिकणार आहोत वेब डिझायनिंग किंवा वेब डेव्हलपमेंट विषयी. तर वेब डेव्हलपमेंट काय असतं हे बेसिक नॉलेजपासून ते पूर्णपणे वेबसाईट बनवून ती इंटरनेटच्या मायाजाळावर अपलोड करण्यापर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला याच्यात देणार आहे. आणि ती पण माहिती पूर्णपणे प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे, जे तुम्ही तुमच्या घरी करू शकता. आणि यासाठी आपण कुठल्याही विकतच्या सॉफ्टवेअरचा विचार करणार नाही आहोत, आपण हे पूर्णपणे मोफत करणार आहोत. म्हणजे हा कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा थोडा वेळ काढावा लागणार आहे, दिवसाचा अर्धा तास. या अर्ध्या तासामध्ये दिवसाच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही शिकणार आहात पूर्णपणे वेब डेव्हलपमेंट, ती पण घर बसले. तर याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे HTML, CSS, JavaScript, jQuery, पुढे PHP, Angular JS, Node.js, Android डेव्हलपमेंट, Android ऍप डेव्हलपमेंट, या सर्व गोष्टी आपण हळूहळू करून शिकणार आहोत. तर याची सुरुवात करूया HTML, CSS आणि JavaScript पासून. ह्या तीन गोष्टी जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमची एखादी छोटीशी वेबसाईट सुरू करू शकता. थोडंफार PHP देखील मी या कोर्समध्ये तुम्हाला शिकवेन. आणि या कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण PHPचा एक वेगळा कोर्स असेल तो पूर्ण मोठा कोर्स असेल तो शिकणार आहोत. तुम्ही जर बाहेर बघाल तर HTML शिकण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 5 ते 7 हजार रुपये फी भरायला लागेल, आणि जर तुम्ही PHP शिकायचं झालं तर त्यासाठी 25 हजारच्या पुढे फी भरायला लागेल. पण इथे मराठी बोलीवर हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे पूर्णपणे मोफत, तोही तुमच्या माझ्या भाषेत मराठी भाषेमध्ये. पण हा कोर्स मोफत मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामं करायची. आत्ताच हा जो व्हिडिओ बघताय त्याच्याखाली एक सबस्क्राईब बटन आहे, त्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्हाला कुठे पैसे भरायची गरज नाही, तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे.
आणि क्लिक केल्यानंतर बाजूला एक बेल आयकॉन येईल, म्हणजे एक घंटा येईल, ती घंटा वाजवायची. ही घंटा वाजवल्यानंतर तुम्हाला ह्या मोफत ज्ञानाची सगळी दारं उघडी होतील तुमच्या समोर. तर ही सगळी दारं तुमच्या समोर, हे ज्ञान मोफत मिळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ओके करणं याची गरज आहे. तर हे तुम्ही आत्ताच करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि सर्वात जास्त म्हणजे जेवढ्या जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचत येईल तेवढ्या जास्त मराठी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून याचा फायदा सर्वांनाच होईल. आणि थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून उद्यापासून सुरू होणारे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि उद्यापासून दर सोमवार ते शुक्रवार हे व्हिडिओ मी प्रकाशित करणार आहे मराठी बोली चॅनलवरती. आणि हा व्हिडिओ प्रकाशित झालेला तुमच्यापर्यंत त्वरित तुम्हाला लगेच समजण्यासाठी त्या बेल आयकॉनवर क्लिक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात प्रथम कळेल. म्हणजे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोज एक व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. आणि या व्हिडिओमधून तुम्ही शिकणार आहात वेब डेव्हलपमेंट, सुरुवातीपासून ते पूर्ण तुमची स्वतःची वेबसाईट बनवण्यापर्यंत. जर तुम्ही विद्यार्थी असाल तरी तुम्हाला हा कोर्स खूप फायद्याचा आहे. जर तुम्ही एखादं छोटा मोठं दुकान चालवताय, बिझनेस चालवताय, तरी देखील हा तुमच्या फायद्याचा आहे. कारण काहीही पैसे न घालवता तुम्ही तुमच्या व्यवसायाची एखादी वेबसाईट, एखादं संकेतस्थळ मोफत बनवू शकता कुठलाही खर्च न करता. यासाठी हा व्हिडिओ, हे व्हिडिओचे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला बघायचे. हे खूप मोठं पण नसणार आहे. मी एका महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे जवळजवळ 4 आठवड्यांमध्ये हा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. विचार करा, 4 आठवड्यांचे दिवसाचे अर्धा तास जर तुम्ही काढला तर तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये प्रावीण्य मिळवू शकता, HTML, CSS आणि JavaScript शिकू शकता. फक्त एका महिन्यामध्ये तुम्हाला एक चांगला वेब डेव्हलपर बनता येऊ शकतं. तर यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं जास्त गरजेचं आहे. सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मराठी बोलीवर तुमचं प्रेम असंच राहू द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.